बिबटा दोनदा पाहिलंय असा एक गाप 15 फुटावर एसजीएनपीचा एरिया हे काय हे आणखीन मोठी गंमत आहे इकडनं एंट्री आहे एसजीएनपी मध्ये घुसू शकता कोणी त्याची विदाउट परमिशन इथून घुसू शकता हा काय एरियाचं नाव काय आहे याला रामगड म्हणतात रामगडच म्हणतात रामगड अच्छा सुरू झालं रामगड रामगड आपण आतमध्ये टर्न मारून फिरलो ना हे सगळं हे कुठली पाडा ही कुठला तरी काय विचारू पडला असेल हा नाही वडारी पाडा आहे वडारी पाडा वडारी काय खरं गावच आहे ना हा पूर्ण आदिवासी पाडा पूर्ण सगळे आदिवासी पाडा तर काय म्हणजे हा नॅशनल पार्क एरिया हा या जोगड्या त्यांच्यातच पार्क मध्ये पार्क मध्ये कोणी बघायला नाही आणि एवढा तिकडनं तर एवढं ते परमिशन हे ते करतात मग इकडनंच ते जे मी दारूची बाटली बिटली दाखवत होती मग इकडनंच एंट्री मारत असणार ते सगळं करायला काय म्हणतोस इतकं निसर्ग आणि जंगलावर सरकारचं प्रेम असतं ह्याला दोन बिल्डिंग बांधायला काय वेळ मग तेच करायचं नाही ना तिथेच बोमट ठेवायचं इथे काय करून ठेवलंय केवढ्या वाढल्यात आम्ही आल्यापासून झोपड्या आम्ही बघतोय ना इनर व्हील फॉरेस्ट बांबू प्लांटेशन केलं असेल का इनर व्हील नाही करा बस नाव लावून टाकायचं हे सगळं गव्हर्नमेंट नॅशनल पार्क एवढं इन्क्रोचमेंट आहे घरपट्टी वगैरे काहीच नाही घरपट्टी भाडेपट्टी काही नाही आणि लाईट दिले का सरकारने लाईट दिले त्यांना लाईट नाही दिलेली पण बापरे अनऑफिशियल इलेक्ट्रिसिटी आहे त्यांच्याकडे इलेक्ट्रिक सप्लाय आहे पूर्ण दिवस जात नाही का तारा आणल्यात त्यांनी वायरी आणल्यात नाही तुम्ही जे वायर बघितलं ते दोरी असंच बांधले काय ना आणि मेनली आता मुंगंतीवर जी येऊन गेले माहित आहे ना त्यांनी काहीतरी लायब्ररीसाठी जागा हे केलं आता ते कॉप ह्याच्या झालं ना इथेच मीटिंग हा मग हो ह्या एसजीएनपीच्या मध्ये हो तेव्हा ते येऊन गेले ना आता सेक्रेटरी पण आले होते कुठलं फाउंडेशन कारखानी सरांचं धर्माधिकारी फाउंडेशन तुमचाच आहे अच्छा हे जाण्या येण्यासाठी बनवलं and go from the front gate you will not be allowed itun plantation chalu zala acha he sagda plus ikade acha tumhi kela ho he purna ho are va sagwan thoda lavle stump adun lavle kiti area madhe mhanlo 45 ekar 45 आहे जुनं मंदिर आदिवासींचं 2000 हे हा इथे पण हा नर्सरी आपली नर्सरी आपली ओके आम्ही इथे आलो 2015 ओके आले तुम्ही 2015 त्यांनी आम्हाला दिलं हे तुमचं झालं हो हो हे सगळं हे आता आम्ही टेम्पररी बनवलंय अभि आहोत तोपर्यंत हे राहणार आहे व्हेरी नाईस कुठे कुठे बस थांबी केले
बस थांबवून बांधून देत आहे बऱ्याच ठिकाणी म्हणजे आता जवळजवळ 200 वरती झाले असतील. काय म्हणतो संपूर्ण महाराष्ट्रात. आणि मध्ये काहीतरी एक कार्यक्रम झाला होता, किशोर धारिया आला होता इथेच का? किशोर धारिया, किशोर धारिया येतात. हां मी आता त्याचं नाव घेतलं ना, आणि खत निर्मिती त्याच्या त्या म्हाडच्या इन्स्टिट्यूशनला मी ॲडवायझर. हे कुठे करतात खत निर्मिती? इथेच करतो आपण. इथे आपण निर्माल्य गोळा करून आणायची, निर्माल्य गणपती बसा सर गणेश विसर्जनला आपण गोळा करतो. आता मागच्या वेळेला आमची मुलं कॉलेज जातात तिकडे गोराई बिराई ते समुद्राच्या किनारी गणपती विसर्जनच्या वेळेला गोळा करतात. साईड एस जी तुमचे लोक जातात हो. आमचे आता यावेळेस पण जवळजवळ 11,000 होते व्हॉलेंटियर्स. किती? 11,000. कांट बिलीव. कुठे कुठे गोळा केला? अख्खा बीच फक्त गिरगाव चौपाटी केली आणि जुहू चौपाटी केली. रोटेशन मध्ये असतात, 8-8 तासांनी चेंज होत असतात. अच्छा. आणि एकूण आमचे एवढे उपक्रम आहेत. आता मुंबईत एका ठिकाणी आम्ही जल पुनर्भरण केलंय. मगाशी मॅडम तुम्ही बसा ना मॅडम. जल पुनर्भरण तुमच्यामुळे संरक्षण तेवढा आहे तरी चालू ठेवा बोलणे त्यांच्या इथे बोट येते कॅमेराच्या पुढे मग कधी कधी म्हणजे पूर्ण वर्षभरात तुम्ही असं कार्यक्रम पिरियॉडिकली म्हणजे महिना प्रमाणे करता कसं करताय? कंटिन्युअस आहे मॅडम. रोजच रेग्युलर. मग हे जे लोक कुठून गोळा होतात मग एवढे जे तुम्ही म्हणता एवढा हजारोंवर लोक येतात ते कुठून येतात? देशांपासून वडाळा खाडकोपर म्हणजे हे नानासाहेबांनी हे जे चालू केलं ना आपण म्हणतो संस्कार करणं, व्याख्यान देऊन संस्कार करणं बैठकीतनं, त्याच्यामुळे लोकांच्यात खूप बदल झाला. म्हणजे काय झालं त्यांना त्यांच्या सामाजिक कर्तव्याची राष्ट्रीय मोठी टीम तयार झाली मॅडम. आणि आज म्हणजे संपूर्ण मुंबईतनं दर रविवारी 3,000 लोक असतात आणि मध्ये तर सकाळी असतातच. आणि ग्रामीण भागात तर असे रस्ते चालतात, लोक शेकडोनी लोक चालतात तिकडे अलिबाग भागात वगैरे तिकडे महाड समज नानासाहेबांची माणसं प्रवचनाला कोणी ते प्रवचन घेतो त्यांच्या तत्वाप्रमाणे आणि तिथे ती माणसं जात असतात. ब्लड डोनेशन रक्त शिबिर पण इथेच केलं का? विशेषतः स्त्रियांचा सहभाग हे सिंगापूरचं आहे. स्त्रियांचा सहभाग फार असतो हे सिंगापूरचं आहे. आता पण करोनामध्ये आपण 27,339 बाटल्या दिल्या. का म्हणतो बॅन करोनामध्ये? रिअली इट्स अ ग्रेट वर्क. अच्छा हा उपक्रम आहे जातीचे दाखले देणे म्हणजे मुलं अप्रोच करतात की तुम्ही एक प्रोग्राम ठेवता असा? नाही आधी सगळे आम्ही त्याची माहिती गोळा करतात त्या एरियातले आपले व्हॉलेंटियर्स आणि मग त्यांच्याकडनं रिक्वायर सगळं पेपर्स वर तयार करून घ्यायचं. कन्सर्न ऑफिसर्सना पॅचोडला भेटून सगळं कम्प्लीट करायचं आणि एक दिवशी अरेंज करायचा प्रोग्राम त्यांना द्यायचा. ओके मग ते बेस पकडतात आई वडिलांचं कास्टमरचं काय तिथे फॉर्मॅट मध्ये आहे तो तसंच तिथे कुठेही आहे. हे होळकवाडी कुठे आहे जिथे हे सॉलिड बेस नाही? होळकवाडी ही पुण्याला आहे का? अच्छा होळकवाडी. आता शैक्षणिक साहित्य वाटतं म्हणजे जून जुलै मध्ये शाळा सुरू होतात. तलाव कुठला घेतलाय तुम्ही? तलाव स्वच्छतेमध्ये बरेच तलाव गेले. अच्छा बाहेरचे? बाहेरचे मुंबई तसं फॉलोअर्स आहेत ते तिथे जाऊन सो मेनी फॉलोअर्स. आय वॉज हिअरिंग बट दिस इज फर्स्ट टाइम आय हॅव व्हिजिटेड वेअर हिज वर्क इज. कुरण व्यवस्थापन म्हणजे काय करता? गुरुचरण जे असते तिथे कुरण व्यवस्थापन आहे ना हा युनिक कार्यक्रम म्हणजे भारतात काय जगात कोणी राबवले जात. ओके आपण म्हणजे जे जंगलातली आहे ना अखाद्य वनस्पती वीड्स जी आपण म्हणतो ती एक्झॉटिक वीड्स जी आपण म्हणतो ती लिटरली अशी पाऊस जून जुलैचा पाऊस झाला ना तर त्यांना फ्लोरा येण्याच्या अगोदर लिटरली अशी उपटून करायची आपण शेतातला
उपटायची का मुळापासून काढायची आणि मग ते ती काढली का तिथलं जे चांगलं गवत आहे ते आपोआप वाढतं कारण ही जी एक्झॉटिक वीड्स आहेत ते डॉमिनेट करतात डॉमिनेट करतात म्हणजे 10 पट पाणी खेचून घेतात त्यामुळे ते दुसरे वीड वाढू शकत मग ते आपण काढतो ऑगस्ट मध्ये साधा जुलै ऑगस्ट मध्ये हा प्रोग्राम असतो त्या 25 एकर मध्ये जो 10,000 व्हॉलंटियर्स येतात इथे वेगळंच आहे सगळं आणि हा प्रोग्राम आपण संजय गांधी मध्ये गेले 5 वर्ष करतोय त्यांच्या हे जे टूर असतात ज्याच्यात ते इन्फॉर्मेशन देतात संजय गांधी नॅशनल बद्दल लोकांना त्याच्यात पण इन्क्लुडेड नाहीच नाही करत ते मॅडम कधीच नाही करत पण का रिझन काय वाटतं तुम्हाला त्यांना माहिती पण ते इन्वॉल्व्ह होतात या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या दिवशी असतात ना कसं होतं महत्व वाढतं ना डॉमिनन्स कर्मचाऱ्यांमध्ये दबाव येतो ते तुम्ही काहीच करत नाही आणि आज जी स्टाफ शॉर्टेज सगळीकडे आता लोक नोकरी भरत करतच नाही सगळीकडे स्टाफचं शॉर्टेज आहे एवढं चांगलं व्यवस्थापन केलं आहे जंगलाचं म्हणजे ते थोडस त्यांना ते लाजीरवाडीच आहे ना त्याचा परिणाम असा झाला आहे ना गेले 4 वर्षात बिबट्या बोरिवली कांदिवली मालाडमध्ये नाही होते बातमी असेल तर सांगा तुम्ही 4 वर्षाची पेपर बिबट्याची संख्या वाढली 24 वरून 36 झाली बरं कारण काय नये येण्याचं वस्ती वाढली ऍक्टिव्हिटीज होतात म्हणून नाही नाही त्यांना त्यांचं खाद्य मिळालं आता कसं आहे एक हरणाची मादी वर्षातनं 2 पिलं देते दर 6 महिन्यांनी बरोबर आहे आता त्यांना त्यांचं खाद्य मिळालं त्यांचं पॉप्युलेशन वाढलं त्यांचं पॉप्युलेशन वाढल्यानंतर बिबट्याला खाद्य मिळालं आणि बिबट्याने एक हरीण मारलं का तो आठवडाभर त्याच्यावर खातो जंगली हरण आहे त्याच्यात हो पण हे जे नंबर त्याची टॅगिंग वगैरे करून म्हणजे कसं समजलं नंबर वाढला त्यांची ऑफिशियल आहे त्यांची ऑफिशियल पग मोजणी असते काय नाही पण त्यांनी केलं की आम्ही नाही करून देणार मॅडम आता 36 आहेत का 36 आहेत ते आणि हे हरण या जंगलात आहेत आता खरं आज उद्याला आमचं प्रेझेंटेशन आहे ना त्याचे सगळे फोटो आहेत तुम्ही घेतले असे हळूच बसून कुठे नाही ना आहे नॅचरल असे रिअल हो नॅचरल तेच फोटोशूट केलेले आहेत गपचूप वगैरे नाही इथे येतात पावसाच्या वेळेला वगैरे तसे येतात तिकडे पण असतील आतमध्ये संध्याकाळचे फोटोशूट केले आमच्या इथे मी तुम्हाला आता दाखवला ना व्हिडिओ अँटलर डिअर्स इतके हर्ड मध्ये खूप सारे कुठे आमच्या घरच्या म्हणजे बेडरूम मध्ये या पार्क एरियामध्ये नाही आमच्या दिंडोशी पण हा सेम सेम एक्सटेन्शन ऑफ दिस येस 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 तिकडे भांडू बोलून आणि त्यामुळे परिस्थिती अशी दिसायला लागली मला खऱ्या जंगलातन लोकांनी नामशेष केले आणि असे नॅशनल पार्कच्या एरिया आहेत ते संरक्षित आहे त्यामुळे ते वाट इथेच प्राणी दिसणार बाकीच्या खऱ्या जंगलामध्ये लोकांनी शिल्लक ठेवलेच नाही प्राणी इतके शिकारी होतात आता थोडं बंधनं आलेली आहेत सर इकडे बघा प्लास्टिकची बॉटल्स लावली आहे सर त्या सरांनी बघितलं नाही वाटतं बेस्ट आउट ऑफ वेस्ट दीज आर बॉटल्स दे लुक सो ब्युटिफुल हां बघितलं प्लास्टिक हे बघा ना इथे बघा ना सर असं भरून बाहेरून असं दिसतात हे बघा कसे दिसतात आत माती भरायची ना ती फार सुंदर केली बघा हे सगळं मुलांनीच का डिझाईन ते रंगवण्यावर सगळं मुलांनीच केलं हे काय कशासाठी बनवलंय हा नाव आत्ता लावलाय का नाही बनवलेला आहे पण लिहिला नाही कोणी मॅडम तर खूप विरोध चाललं म्हणले एवढं उभं राहिलं त्याला काय नाही आमच्या नावासाठी मी लिहिलं एवढीस काय होते अच्छा ते कुलकर्णी थोडीशी इथे कुठला पाडा आहे अर्जुनचा पाडा म्हणतात वरती अर्जुन अरे बापरे हे जे मॅडम आहे ना हे ऑक्सिजन झोन तयार करतो गुड 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 म्हणजे इथनं जो कोण येईल
डॉक्टर. अरे हे तर राजेंद्र सिंग जी आले असते खूप खुश झाले असते. इथे आले होते? येऊन गेले. अच्छा, पण आता मध्ये आले होते एसजीएनपी मध्ये, माहित आहे ना आपण कार्यक्रम केला त्यांच्या सोबत. नाही तेव्हा नाही, मागे येऊन गेले. आले मग ते आपल्या भेटून पण आले. अच्छा ओके. ऑक्सिजन झोन तयार करतोय आम्ही असं, म्हणजे हा प्लास्टिक बॉटल ते भरून ठेवलंय बघा तिथे, ते जे भिंतीत आता बघितलं आपण. काय असं सुंदर जागा मी बघितलंच नाही पूर्ण ह्याच्यात. मी किती फिरली आहे एसजीएनपी मध्ये, दोन तीन वेळा. चांगली परवणी आहे आपल्याला. हा अरे वा, नर्सरी वगैरे सर्व करून ठेवले. नर्सरी तयार केलेली आहे. आम्हाला पुरत नाही झाले आमच्या वर्षाच्या प्रोग्राम मध्ये, आम्ही कोणाला देणार? सगळे सगळे आहेत. अरे बापरे, ते पण आहे. 35 प्रकारचे झाड आहेत जे करून तयार करतात. कटिंग आणि बिया बियाणापासून बियाणांपासून म्हणजे एकही कलम नाही. आप्पासाहेबांचं ते आणि सचिन दादांचं तेच आहे. एकही कलमी झाड लावायचं नाही, सगळं बियाण्यापासून ओरिजिनल लोकल व्हरायटी तयार. मुंबईच्या एवढ्या प्रदूषण मध्ये एवढ्या शेंगा येतात. बँड्रा कॉलनी मधून कुठेही जा, करंजाला खूप शेंगा येतात. सर ते पूर्ण वाढलेलं झाड शेवणी कुठं आणता बी शेवणीचं? या जागेला काय नाव देऊन ठेवलं या प्रतिष्ठानला? म्हणजे या जागेला जर कोणाला जर याच्यात संजय गांधी नॅशनल पार्कचं याच्यात दाखवायचं असेल रामगड म्हणूनच, पण आपण काही स्पेशल या जागेला काही. मॅडम तुम्ही माझा नंबर घेऊन ठेवा, कोणाला यायचं असेल तर फोन करायला सांगा. हे फक्त रामगड मध्ये आपण जा म्हणून असं सांगितलं तर नाही, इथपर्यंत नाही येऊ शकत. हे जे आहे ना, हा एंट्रन्सच कित्येकांना माहित नाही. हा पण मला आश्चर्य वाटते की का दिस इज सो रिच ॲसेट म्हणायला पाहिजे एसजीएनपीसाठी, पण मला माहीत नव्हतं याच्याबद्दल बिलकुल. आणि मी किती वेळा त्यांना विचारलं की आपण का नर्सरी का करत नाही, किंवा सोशल फॉरेस्ट्री किंवा असे आदिवासींना घेऊन हे सगळं ते करू शकतात आरामात, ते त्यांच्या जेवढ्या जागा आहेत तिथे पण पूर्ण सुख पडलेलं आहे. माय गॉड, तुम्ही खरोखरच छान हे केलं. कांट बिलीव्ह. मग काय म्हणजे हे तुम्ही सगळे पोरस इथे बघता हे सगळं? हा वयस्कर पासून ते तरुण पण सगळे असतात. हो का? मग काय करतात? मग डेली येऊन म्हणजे सगळ्यासाठी काय काय करावं लागतं? पाणी घालणं अच्छा. पिशव्यामध्ये माती बदलायची, खत घालण्याचं काम. पण हे कधी पर्यंत अशा ह्या पिशवीतच ठेवणार? आता कधी हे काढणार? दोन वर्षापर्यंत ठेवणार. अच्छा, त्याच्यानंतर मग जागो जागी लावणार. तुम्ही फ्रूट ट्रीज अशा खास लावलेले आहेत? नाही, सगळ्या प्रकारचे सीताफळ आहेत, आंबा आहे, जांभूळ आहे. मला वाटतं इथे काजू फार छान होईल. काजू लावून उपयोग नाही ना आपल्याला हे. मग किती टोटल व्हरायटी किती म्हटलं झाडांचे? 35 जंगल वाढवायचे. 35 प्रकारची झाडं काढायची. आणि टोटल लावला किती म्हटलं? 18,000. जसं करंज आहे, वड आहे, अशी झाडं लावायची आपल्याला. आणि दुसरी जी जंगलामध्ये जनावरांना कामाला यायला पाहिजे, नाही लावून काही उपयोग नाही ना. हा बरोबर. आता जेवढा वड पिंपळ बघतो हा बघा, इथून जेवढा दिसतो ना वरती, हा सर्व आपल्या ट्रेनच्या पटरीमध्ये येतोच बघा. ट्रेनच्या पटरीमध्ये येतो ते काढून आणलेले आहे सगळे. वरती पण आहे पूर्ण सगळं. बर्ड्स एक्सक्रीटा मधून फळ खातात त्याच्यात ना. हो, इन्क्युबेशन इन विवो. इन विवो. हे पाणीचा टँक कशासाठी? स्टोरेज कनेक्शन आहे त्याला? हे बंद आहे आता, तिथे फक्त घेतात पाणी. तिथे काय आहे? इथून वरती टाकी आहेत ना, इथे हौदामध्ये पाणी. अच्छा, टँक आहेत तिकडे ठेवलेले आहेत आणि ते पाणी आणि की ह्याच्या पण या हौदात येतो आणि हौदातून नंतर पुढे घेतलं जातं सप्लाय केलं. अच्छा, सगळीकडे पाणी घालायला. अच्छा,
पण ते का पाईप नी करता कसं करता मग नाही नाही प्रत्येकाला इकडे जनरेटर आहे आपला हे बालडीतून प्रत्येकाने एक एक थोडं थोडं घातलं जातो अच्छा बापरे सगळ्या सेपरेटली घालता असं पाईप अजून नाही विहीर आहेत ना हौद इथे बांधलेलं आहे ना बंधारा बांधला गेलाय तिथे जनरेटर लावला ते जनरेटर पुणे इथे पाणी म्हणजे बादली मध्ये घेऊन बघितलं का दे डोंट डू बाय स्प्रिंकलर ऑर एनिथिंग दे डू फिजिकली दे गो टू इट झारीने नाही हे बादली बादली आणि हे मग मानवी साखळी तयार होती त्याच्यामध्ये बाजूबाजूला उभं राहून अच्छा असं म्हणजे किती म्हणजे डेली करता की आठवड्यात एकदा करता की कसं करता आता सध्या आठवड्यातून एकदा नंतर जसं ऊन वाढेल तसं दोनदा करायला लागतं अच्छा जसं तुम्ही घरी मुलाला वाढवता ना तसं त्यांना वाढवायला लागतं ते लोक येतात कसे आपल्या गाड्या येऊन किंवा बस येऊन काम करून ऑब्जेक्शन आहे इकडे आम्ही ते बांधले ना बांधू शकला ते तुम्ही बेड का बांधले सिमेंटचं बांधकाम का केलं आपण काय बोलू शकत नाही ट्रीला मी 100 किलो बिया दिला महुवाच्या झुंबड लोकांची 2 दिवसात घेऊन गेले सगळे रेशनिंग केलं आधी 2 किलो 4 किलो 3 किलो आता नाही 100 100 बिया द्या इतके लोक आले पोहते फोर्टला एपोर्टीच्या ऑफिस मध्ये ह्या वर्षी मी आता जून मध्ये बरेच 200 किलो देणार आहे तुम्हाला पण पाठवतो महुवाची असंच लागवड करा शेतामध्ये तिथे ते खूप जास्त आणि 100% जर्मिनेशन महुवाची बी 100% जर्मिनेशन जांभूळला बरं बरं जर्मिनेशन चांगलं जांभूळला चांगलं आणि जांभूळ ते झाड आहे की नाही ते पाणी खेचतो मग इथे मग जनावर येतात इथे बाजारमध्ये कंपाऊंड ठेवलं जातं कारण की इथे जनावर आले तर सगळे पहिले खाऊन टाकतील त्यामुळे की कंपाऊंड केलेलं आहे अच्छा हां हां बरोबर ठेवलेलं आहे अच्छा हां याच्या बाहेर येतात तिथपर्यंत पण कुठले कुठले जनावर अजूनपर्यंत बघितले डुक्कर बिक्कर पण थोडे कधी कधी एंटर करतात येतात अच्छा सगळ्या गोष्टी ओके हरण हरण पण येतात कधी आणखी असे काही अच्छा एंटर त्यांना भेटला चान्स भेटला तर त्यांनी एंटर केलं तर मग सगळं खाऊन हे कुठून आणून टाकता तुम्ही काय आता सध्याला इथूनच आणलंय बोरिवलीच्या ओके असं मग खत किती दिवसांनी घालता सगळं खत वर्षा वर्षा घालतो हे तुम्ही पाणीचं ह्याच्यात घेऊन मग पाणी देता कॅन असतात नाही कॅन मधून ते बालड्या भरणार ओके ओके पूर्ण ड्राई झालेलं आहे त्यांचं जेवढा रिजन आहे पण आय एम रिअली हॅपी एवढा ह्या हा जागा बघून आता पेरू हा क्रिएटिव्ह काम आहे बरोबर कधीच सांगणार नाही बरं झालं आज आपण भेटलो मला आज बघायचंच होतं की असं काहीतरी आहे एस जी एन पी मध्ये पण काम होतोय नर्सरी वगैरे बारक्या पिशवीमध्ये आहेत ना आता मोठ्या पिशवीमध्ये ट्रान्सफर होती अच्छा ट्रान्सफर झाले अच्छा तसे होणार अच्छा नर्सरी बियापासून बनवतो अच्छा म्हणजे हा स्टेप वाईज मॅनर मध्ये असं हे करत गेले का सर्व नॉन प्लंबरने केलेलं आहे फॉरेस्टनी तुम्हाला बोरवेल काढून दिली नाही का खोल अशी
ते करू देत नाही ती म्हणतीये ना, हे म्हणतात की ते करूच देत नाही काही इथे, तुम्ही काढा म्हणा आणि द्या आम्हाला पाणी. इथे काय 150 फुटावर लागेल पाणी, डोंगर आहे. हा पण आपलाच टाकी विकी आणून सगळा खर्च आहे ना प्रतिष्ठानाने केला. ह्याच्या सगळ्यात पाणी भरलंय की काय? पाणी आहे भरलंय ना, आता आता घातलं ना, आज रिकामे असतील. अच्छा, पाणी ठेवून भरून ठेवू शकत नाही. अच्छा, इथले लोक येऊन ते खाली करून टाकतात सगळं. हो, कसं आतमध्ये कसे येतात पाणी घ्यायला? कसं येणार? अच्छा, एवढा? अरे दर रविवारी असतं टाकी फोडणं, हॅबिटेट ना. दर रविवारी कंपाऊंड रिपेअर करणं, टाकीचं काय तरी पाईप जाळून टाकलं. आतापर्यंत कमीत कमी 10 लाखाचं नुकसान केलं. तीच वस्तू लोक नाही अजून बाहेर. हे गांडूळ खत साठी केले. हे झालं आपलं भरपूर सक्सेस करून झालं आपलं लॅबोरेटरी टेस्ट. ओके, सर्व 5 वर्ष गेले. अच्छा, पण आता बंद ठेवलंय, मग चालू कधी करणार? आता ते काय सुरू. अच्छा, चालू केलं का? शेण पण विकत आणायला लागतं आपल्याला इथे. ओ, 15,000 रुपये एक ट्रक आहे शेण. ते थोडं फुकट भेटते. तुम्हीच कधी गेला तर विचारा बा. आणखीन सोशल फॉरेस्ट कुठे कुठे चालले नाही ते दाखवत डीजे येते ना. खरोखरच हा रामगडच आहे. रामगड म्हणतात. हा हा, शोले ना, शोलेचा रामगड म्हटलं म्हणून म्हटलं. अंडीजी, मी काय म्हणत होतो, आता मधून काय रस्ता आहे का यांच्याकडे ह्याला निघायला? आहे, पण खूप नॅरो रोड आहे. समजा जर कुठे बस बंद पडली किंवा रिक्षा जरी बंद पडली ना, तर मग सगळं जाम होऊन जातो. लोक तर गेट बंद करता येईल ते करतील ना, त्यांचे माणसं आहेत ना. येणारच, ते पण बाहेर येणार ना. ते येणार बाहेर. पण दे देमसेल्स आर ऑल्सो नॉट डुईंग एनिथिंग फॉर प्रोटेक्शन ऑफ दिस प्लेस. हे SGNP वाले काही दिसत नाही इकडनं. काही SGNP वाले रात्री चोऱ्या करायला येतात. त्यांना हुसकून लावायचे छपरावर नाही येतात. त्यांना घाबरव कंपाऊंड तोडून येतात. सो दे वॉन्ट टू इज देम आउट. अँड सपोज दे आर इज आउट, द एंटायर डिपार्टमेंट विल शो दिस इज अ नर्सरी प्रोजेक्ट. पेपर तयार करणार. इथे पण काहीतरी मंदिर सारखं बांधलंय मोठं. म्हणजे हे सगळं हे झालं ना, एन्क्रोचमेंटचाच पार्ट झाला. हे काय मोठी मंदिर बांधले इथे. मंदिर तोडायचं कसं आहे? नाही मग तसं ते त्यांनी नर्सरी केलं त्याला तोडायचं ठीक आहे. ह्याला रामगड पाडा म्हणतात का? सरकारी शाळा पण दिली आहे सर बाजूला. इथे ना माग एक ज्युनियर कॉलेज आहे सायन्स. हा अनुदत्त एडेड आहे, एडेड कॉलेज. आतमध्ये SGNP मध्ये? हो, आणि SGNP मध्ये नाही, ह्या लाईन मध्ये, ह्या पट्ट्यामध्ये. अनुदत्त स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सायन्स आणि कॉमर्स. म्हणजे आता हा रोड आहे ना सर, ह्या रोडनी असं पुढे गेले की फॉरेस्ट वाले सगळी मुलं इथलीच आहेत.
ऍड्रेस काय होतं? रामगडच्या मागचा जंगल ऑल्टिट्यूड वरती ते लिहिले. अच्छा, त्यांना ती जातीय दाखला देतो. आता आलं शहर, शहर आलं गेलं जंगल. मुंबई म्हणजे आखरीतच आहे सगळं. हा पोईसर नदी इकडनं गेला म्हणजे यांच्या पण घाण सगळं या नदी मध्येच जात असणार ना. बघा कशा गार्डन सारखी या बाबतीत आघाडीवर आहे आपली बीएमसी. वृक्षारोपण आयलंड, ट्रॅफिक आयलंड त्याला इथे चालवली पाहिजे मुळात लेफ्ट साईड. रिक्षा तर पासिंग आहे की काय? नाही नाही सर, हे सगळी शेअरिंग रिक्षावाले सर. एक बघा ना सर, पोईसरला कसे दोन्ही बाजूला वॉल केलं की नाही. नदी जाते ना म्हणून तर मी तुम्हाला दाखवते की महिंद्राचं पूर्ण, महिंद्राचं आहे पूर्ण. ही जी जाते दोन्ही वॉल ती पोईसर नदी डोंगरात नाली का? हो हो, तिकडनंच आपण जसं आलो तर. हो, पूर्ण त्यांच्या कॅम्प कंपाऊंड मधूनच आपण गेलो होतो. हो हो, म्हणजे इकडनं कुठून तरी मग बाहेर पडते ती. हा हा, इथून इथूनच जाते. हा, ही गटर चालली बघा. मग हे झोपडे आले त्याच्यावरच. हे मध्ये हे बघा, हे बघा दिसले ना, दिसलं. म्हणजे हे जे आहे ना, हा एंट्रन्सच कित्येकांना माहित नाही. ही नर्सरी आहे. वाटते की का दिस इज सो रिच एसेट म्हणायला पाहिजे एसजीएमपी साठी, पण मला माहित नव्हतं याच्याबद्दल. आणि मी किती वेळा त्यांना विचारलं की आपण का नर्सरी का करत नाही, किंवा सोशल फॉरेस्ट्री, किंवा असे आदिवासींना घेऊन हे सगळं ते करू शकतात आरामात. ते त्यांच्या जेवढे जागा आहे तिथे पूर्ण सुख पडलेलं आहे. खरोखरच छान आहे. सांग बाकीची माहिती.